प्रजातस्य पुत्रा देवरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्षते कस्य नोपरि प्रसाद हो उनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला तर्यानभा मधुन सप्त सागरा मधुन घोष शंभु शंभु येऊ लागला शास्त्र नीति कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजा जनास रक्षण्या स्वराज्य सिंधु राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला या कार्यक्रमाचे आयोजक रवी शिंदे यांना मी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावे. जय जाऊ जय शिवराय. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने बीडमध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्राचे मुलुक मैदानी टोप म्हणून ज्यांना महाराष्ट्रभर ओळखलं जातं असे राहुलजी गिरी सर, तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी म्हणून लाभलेले कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रिपोर्टरचे संपादक तय्यबभाई शेख, तसेच संजयजी मालानी सर, तसेच बालाजी मारगुडे सर, तसेच प्राध्यापक डॉक्टर भुसारी सर, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे, स्वराज्याच्या निर्मात्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे भोसले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक संत संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, या सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. तसेच आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण ऑनलाईन व्याख्यानमालेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज हे घराघरी पोहोचले पाहिजेत, त्यांचे विचार त्या ठिकाणी घराघरात पोहोचले पाहिजेत याकरिता या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी आम्ही स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठं व्याख्यान आयोजित करत असतो. हजारोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी लोक ऐकण्यासाठी येत असतात, परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्या कारणानं आपल्याला तो कार्यक्रम घेता आला नाही. म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या लोकांना छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार तळागळापर जाण्याकरिता आपण या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आज आपण पाहितलं की कोरोनाचं संकट असल्या कारणानं सर्वजण हातबल त्या ठिकाणी झालेले आहेत, परंतु सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 32व्या वयामध्ये त्यांनी अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं, महाराष्ट्र त्यांनी काबीज केला. अशा धाडसी या योद्ध्याला त्यांचं आपण चरित्र आचरण केलं पाहिजे. त्यांचा प्रत्येक युद्धाशी सामना करण्याचं जे रणनीती होती ती आपण अवलंबली पाहिजे, की जेणेकरून आपण सध्या येणाऱ्या कोरोनाच्या संकटावर सुद्धा आपण त्या ठिकाणी हतबल झालेलो आहोत. म्हणून त्या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीराजेंचे विचार त्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे, की येणाऱ्या संकटाला कसं आपण धुडकावून लावायचं हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं होतं. म्हणून आज बीडसारख्या शहरात सुद्धा प्रत्येक
प्रभागामध्ये त्या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन दरवर्षी युवक त्या ठिकाणी करत असतात. या युवकांच्या माध्यमातून बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी टीम उभा झालेली आहे. आता जयंती मिरवणुका न काढता समाजाचं प्रबोधन कसं होईल, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा वैचारिक वारसा आपण कसा पुढे न्यायचा, हा सर्व युवक या ठिकाणी मिळून आपण पुढे नेऊया. त्यांचे विचार, त्यांचे आचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचे आहेत की जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज लहान मुलं असो, युवक असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी समजला पाहिजे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी नरेंद्र पाटील साहेब असतील, सर्व मान्यवर असतील, या ठिकाणी त्यांनी सर्वांनी या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित दर्शवली आणि आत्ता आपल्यासमोर या ठिकाणी राहुल गिरी सर या ठिकाणी आपलं व्याख्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर, त्यांच्या चरित्रावर या ठिकाणी आपल्याला व्याख्यान देणार आहे. हे व्याख्यान आपण घराघरात सर्वांनी त्या ठिकाणी लहान मुलांना असतील, युवकांना असेल, विद्यार्थ्यांना असेल किंवा महिला असतील, या सर्वांनी या व्याख्यानमालेचा उपभोग त्या ठिकाणी घ्यावा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी जाणून घ्यावा. त्यासाठी अण्णासाहेब विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आणि व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण एक प्रबोधन, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचं प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय मालानी सर यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीनं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन परिचय किंवा छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्याचा हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी उपस्थित असलेले माननीय नरेंद्रजी पाटील, आमचे सहकारी आमचे मी बालाजी मारगुडे, रिपोर्टरचे संपादक शेख तय्यबजी भुसारी सर, आयोजक रवी शिंदे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं वैभव आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे. त्यांच्या संदर्भानं आजचे वक्ते राहुल गिरी सविस्तर बोलणार आहेत. मला जे वाटतं, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक व्यक्ती म्हणून पाहण्यापेक्षा छत्रपती संभाजीराजेच नाही, जे जे आमच्या इतिहासातल्या प्रेरणा आहेत, आमचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत, जे आमचे श्रद्धास्थान आहेत, ज्यांचा इतिहास आम्ही आमचा इतिहास म्हणून भविष्यात सांगतो, त्या सर्वांच्या इतिहासाकडे पाहताना प्रसंगापेक्षा त्या इतिहासानं काय विचार दिला या भावनेतून त्या इतिहासाकडे पाहिलं गेलं पाहिजे. ते जर पाहायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीराजेंचा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांच्या आयुष्यात, त्यांचं संपूर्ण आयुष्य आम्हाला प्रेरणा देतं. ती प्रेरणा असते सातत्यानं संघर्षाची, झुंजण्याची. शत्रू कितीही बलाढ्य असेल त्याला न घाबरता त्याला तोंड देण्याची. छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास आम्हाला सांगतोय तो म्हणजे अत्यंत संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात शांतपणानं कशी व्यूहरचना करायची याची. छत्रपती शिवाजीराजे महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर म्हणजे महाराजांच्या शेवटच्या काळात औरंगजेबानं महाराष्ट्राकडे लक्ष दिलं, महाराजांना लढा द्यावा लागला. पण महाराजांना जेवढी वर्ष औरंगजेबाशी झुंजावं लागलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक काळ संभाजीराजेंना औरंगजेबांशी झुंजावं लागलं आहे. म्हणजे शत्रू किती प्रबळ आहे याच्यावरून ती झुंज किती मोठी असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो. औरंगजेबाशी झुंजणं, एकाच वेळी अनेक आघाड्यावर झुंजणं हा जो विषय होता तो खऱ्या अर्थानं म्हणजे आजच्या प्रमुख व्याख्यात्यांच्या व्याख्यानामधून तो विषय समजून येईलच, पण ती झुंज फार महत्त्वाची होती. ती झुंज म्हणजे छत्रपती संभाजीराजे. तो झुंजीचा विचार, तो झगडण्याचा विचार, कुठल्याही परिस्थितीत म्हणजे काय भूमिका घ्यावी लागेल क्षणाक्षणाला व्यूहरचना बदलण्याचा विचार म्हणजे छत्रपती संभाजीराजे आहेत. मला वाटतं आज त्या विचाराचं रिलेव्हन्स काय असेल, आजच्या परिस्थितीत ते रिलेव्हन्स काय असेल ते द्यायचं, तर मी ते रिलेव्हन्स आजच्या परिस्थितीशी देईन. आज कोरोनासारखं मोठं संकट आमच्यासमोर आहे, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन भेटायची वेळ म्हणजे हे सगळं बोलायची वेळ आली आहे.
कोरोनाचा शत्रू प्रचंड बलाढ्य शत्रू आहे. आज छत्रपती संभाजीराजेंचा विचार आम्ही जर मानत असू, त्यांना आम्ही प्रेरणास्थान मानत असू, तर त्यांच्यातला संघर्षाचा जिद्दीचा शत्रू किती मोठा आहे याचा विचार न करता त्याच्याशी झुंजण्याचा विचार घेऊन आपण या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. खऱ्या अर्थानं तो विचार महाराष्ट्राला उभं करणारा विचार आहे, महाराष्ट्र घडवणारा विचार आहे. महाराष्ट्र घडवणाऱ्या या व्यक्तीला, त्याच्या स्मृतीला आम्ही पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब 2 मिनिटं शुभेच्छापर संदेश देतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज बीड जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी व्याख्यानमाला घेण्यात आलेली आहे. मी सर्वप्रथम या विधायक कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. रवी शिंदे एक तरुण कार्यकर्ते ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन उद्योजक घडवण्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मराठा क्रांती मोर्चेच्या मध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने सहभागी झाले होते. राजकारणाच्या पलीकडे मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि व्याख्यानमालाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेले विधायक कार्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप एक चांगलं माध्यम आहे आणि म्हणून सर्वांनी या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावं एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवश्री राहुलगिरी यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. कैवल्यवासी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन बीडच्या वतीने राजधुरंधर स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे मित्र सातत्यानं बीड जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे विविध महापुरुषांचे विचार बीडवासियांना माहीत व्हावेत यासाठी सातत्यानं या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानांचं आयोजन असेल, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठीचे मोर्चे असतील, अशा विविध सामाजिक प्रश्नांमध्ये अग्रेसर असणारे आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या समवेत काम करणारे सन्मान्य श्री रवी शिंदे यांच्या वतीने आयोजित आजच्या या ऑनलाईन स्वरूपातल्या व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सायंकाळ दैनिक रिपोर्टरचे संपादक आदरणीय तय्यब भाई, प्रजापत्रचे कार्यकारी संपादक आदरणीय संजयजी मालानी सर, कार्यारंभचे कार्यकारी संपादक आदरणीय बालाजी मारगुडे सर आणि डॉक्टर राजेशजी भुसारी या सर्वांसह उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांना मी मानाचा जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण देशभर कोविड सदृश परिस्थितीनं या ठिकाणी अंधकार पसरवलेला असताना छत्रपती संभाजीराजांचा विचार त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यात सुरुवातीला रवी शिंदे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं या निमित्ताने कौतुक करणं आणि अभिनंदन करणं खऱ्या अर्थानं मी उचित समजतं. कारण हा विचार संभाजी महाराजांचा कर्तृत्वाशी संबंधित असलेला हा विचार जो संजयजी मालानी सरांनी आपल्या भाषणात मगाशी ज्याचा उल्लेख केला तो विचार खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचणं हा नितांत आवश्यक आहे आणि अशा अंधकारमय परिस्थितीत सुद्धा रवी शिंदे या पद्धतीनं काम करतायत त्याबद्दल त्यांचं सुरुवातीला अभिनंदन आहे. मंडळी, या जगाच्या पाठीवरती जन्मास येणाऱ्या प्रत्येक माणसाला ध्येय असतंच असं नाही, तर स्फूर्तीच्या तप्तग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखाची आहुती देऊन स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणारी काही माणसं खरं तर ध्येयवेडी असतात. ही माणसं अशा पाऊलवाटांचा प्रवास करतात की ज्या पाऊलवाटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाऊलखुणा या शतकानुशतके दिशादर्शक ठरत असतात ते या व्यवस्थेसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या पाऊलवाटेचा प्रवास तो या व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरतोय. पण संभाजीराजेंचं वेगळेपण हे आहे की जगाच्या पाठीवरती असा एकही राजा नाही, असा एकही पुरुष नाही किंवा असा एकही महापुरुष नाही की जो महापुरुष संभाजीराजांनी इतक्या अवघड पायवाटेने केलेला आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर कैक राजे आणि महाराजे किंवा सम्राट या जगात जन्माला आले, सिकंदर असेल, नेपोलियन बोनापार्ट असतील, पण ही माणसं त्यांच्या मृत्यूनंतर तुमच्या आणि माझ्या स्मरणातून काही काळ गेली. पण राजा संभाजीराजे यांचा अंत होऊन सुद्धा, संभाजीराजे काळाआड जाऊन सुद्धा इथल्या माणसांच्या काळजाआड जाऊ शकले नाहीत हे संभाजी महाराजांच्या चरित्राचं, हे संभाजीराजेंच्या कर्तृत्वाचं जे वेगळेपण आहे, ते वेगळेपण नेमकं कशासाठी आहे, ते वेगळेपण नेमकं कशामुळे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी घेणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे.
खरतर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आणि कर्तृत्व समजून घेत असताना मला असं वाटतं की संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीला समजायला किंवा महाराष्ट्राच्या मातीसमोर संभाजीराजांचं खरं चरित्र यायला फार अवकाश लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या महाराष्ट्राला समजून सांगत असताना या महाराष्ट्राच्या मातीवरती महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे उपकार आहेत की खरे शिवराय या महाराष्ट्राला महात्मा ज्योतिराव फुलेंसारख्या माणसानं लवकर समजावले, परंतु शंभूराजांचं चरित्र 350 वर्ष संभाजीराजांच्या निधनानंतर उलटून जाऊन सुद्धा या महाराष्ट्राला खरं चरित्र उमगलं नाही. ही संभाजीराजांच्या चरित्राची खरी शोकांतिका आहे. कारण संभाजीराजांच्या चरित्राच्या संदर्भात असलेले असंख्य आक्षेप आहेत. संभाजीराजांच्या चरित्राला असंख्य लोकांनी डाग लावण्याचे केलेले प्रयत्न आहेत, पण ते सगळे डाग संभाजीराजांच्या चरित्राशी संबंधित कसे खोटे आहेत याचं खंडन मला वाटतं सगळ्यात सुरुवातीला या व्याख्यानाच्या निमित्तानं करणं मला वाटतं संभाजी महाराजांचं चरित्र मांडत असताना सगळ्यात महत्वाचे आहे असं मला वाटायला लागतं. मंडळी, संभाजीराजांच्या चरित्रावरती आक्षेप जे नोंदवले गेले की संभाजीराजे व्यसनी होते, संभाजीराजे बदफैली होते, संभाजीराजे स्त्रीलंपट होते, असे काय आक्षेप जे नोंदवले गेले ते नेमके का नोंदवले आणि कुणी नोंदवले या गोष्टींचा ऊहापोह सगळ्यात सुरुवातीला या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण घेऊयात. मंडळी, संभाजीराजेंच्या निधनानंतर 1992 साली या महाराष्ट्राच्या मातीत पहिली बखर लिहिली गेली. या महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास सांगणारी, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी पहिली बखर लिहिली गेली आणि ती लिहिली सभासदानं लिहिली. कृष्णाजी अनंत सभासदानं ती बखर सगळ्यात पहिल्यांदा लिहिली गेली आणि ती बखर लिहित असताना जिंजीच्या किल्ल्यावरती 1992 ला त्यांनी ती बखर लिहिली आणि ती बखर राजाराम महाराजांसाठी ते लिहित होते आणि त्यावेळी संभाजी महाराजांचं निधन झालेलं होतं. आणि मग संभाजी महाराजांचं तर आता निधन झालेलं आहे, बखर तर राजाराम महाराजांसाठी लिहायची आहे. आणि मग ही बखर राजाराम महाराजांसाठी जर लिहायची आहे तर राजाराम महाराजांना खुश केलं गेलं पाहिजे, आणि राजाराम महाराजांना जर खुश करायचं असेल तर संभाजी महाराजांच्या चरित्राला किंवा संभाजी महाराजांना वाईट म्हणावं लागेल. या पद्धतीनं कृष्णाजी अनंत सभासदानं ती बखर लिहित असताना संभाजी महाराजांच्या चरित्रावरती आक्षेप नोंदवण्याचं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काम केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 122 वर्षांनी मल्हाररामराव चिटणीसांनी दुसरी बखर लिहिली. ती लिहिली शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात. परंतु मल्हाररामराव चिटणीसांनी सगळ्यात जास्त संभाजीराजांच्या चरित्रावरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागं काही कारण आहे की तब्बल 3 कट संभाजीराजांच्या मंत्रीगणांनी संभाजीराजांच्या विरोधात केले आणि त्या 3 कटामध्ये सहभागी असणारे जे बाळाजीआवजी चिटणीस नावाचे जे मंत्री होते त्या मंत्र्यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांची हत्या घडून आणली होती. कारण त्यांनी संभाजीराजांच्या विरुद्ध कट केला होता आणि ते बाळाजीआवजी चिटणीस हे मल्हाररामराव चिटणीसांचे खापर पंजोबा होते आणि त्या मल्हाररामराव चिटणीसांनी ती बखर लिहित असताना या गोष्टीचा उल्लेख कुठेही त्या बखरीत केला नाही. परंतु संभाजी महाराजांच्या चरित्राला जाणीवपूर्वक संभाजी महाराजांच्या बद्दल हा मनात राग धरून मल्हाररामराव चिटणीसांनी ही बखर लिहिण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात या दोन बखरींचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या मातीत असंख्य लोककथा लिहिल्या गेल्या, कित्येक नाटकं लिहिली गेली. दरम्यानच्या तब्बल 84 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रात 41 नाटकं लिहिली गेली. त्या 41 नाटकं संभाजीराजांच्या चरित्राशी संबंधित लिहिले गेलेले 41 नाटकापैकी एकाही नाटकात संभाजीराजांच्या बद्दल चांगलं लिहिलं गेलं नाही. या सगळ्या नाटकांमध्ये संभाजीराजांच्या संदर्भात तुलसा नावाची नायिका आणली गेली, गोदावरी नावाची नायिका आणली गेली, अशा थोरातांची कमळा नावाची नायिका आणली गेली. परंतु या नायिका कितपत खऱ्या होत्या याची तपासणी मला वाटतं तोपर्यंत 1960 पर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत झाली नाही. नंतर काही इतिहास संशोधकांनी या महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार केले आणि या नायिका कशा चुकीच्या होत्या, त्या नायिकांच्या समाध्या ज्या सांगितल्या जात आहेत की गोदावरीची समाधी जी सांगितली जाते ती समाधी एका वेगळ्याच सरदाराच्या पत्नीची निघते, थोरातांच्या कमळाची जी समाधी सांगितली जाते ती समाधी सुद्धा वेगळ्याच एखाद्या मृत्यू पडलेल्या सरदाराच्या पत्नीची समाधी निघायला लागते. आणि हा सगळा संभाजी महाराजांच्या संदर्भात पसरवलेला इतिहास कसा खोटा आहे तो इतिहास जाणीवपूर्वक या महाराष्ट्राच्या मातीत दडून ठेवण्याचा कट या महाराष्ट्राच्या मातीत झालाय. आणि याच इतिहासाच्या आधारावरती मराठ्यांचा सूत्रबद्ध पद्धतीने इतिहास जर कुणी लिहिला तर तो ग्रँड डफनं लिहिला. आणि तो ग्रँड डफ नावाच्या इतिहासकारानं मराठ्यांचा इतिहास लिहित असताना या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा उद्धृत केल्या. त्याचाच आधार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी घेतला आणि मराठ्यांचा इतिहास राईज ऑफ मराठाच्या माध्यमातून लिहिला. आणि नंतर पुन्हा एकदा मराठी रियासतच्या माध्यमातून रियासतकारांनी सुद्धा तोच इतिहास दडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तोपर्यंत माझा संभाजीराजा 32 वर्षाचं जीवन जगून सुद्धा महाराष्ट्राच्या मातीवरती अथक आणि अगणित उपकार करून ठेवणारा माझा छत्रपती संभाजीराजा जाणीवपूर्वक एका शापित राजहंसासारख्या संभाजीराजाचं चरित्राला सातत्यानं वागवण्याचं काम त्या निमित्तानं या ठिकाणी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र या महाराष्ट्राच्या मातीत 350 वर्षानंतर तो दिवस उजाडला आणि महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती संभाजीराजांचं खरं चरित्र खऱ्या चरित्रावरती प्रकाश टाकण्याचं काम झालं. साधं सुद्धा नाही, 1 वर्ष नाही, तब्बल 42 वर्ष वासी बेंद्रे नावाच्या इतिहासकारानं अभ्यास केला. 42 वर्ष संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून 1960 साली संभाजी महाराजांचं खरं चरित्र त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसमोर आणलं. संभाजीराजांच्या चरित्रावरती झालेले आरोप कसे चुकीचे आहेत ते आरोप त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीसमोर मांडले. त्याचा आधार डॉक्टर कमल गोखले नावाच्या इतिहास तज्ज्ञांनी घेतला.
आणि त्यांनी संभाजीराजांच्या चरित्रावरती पी एच डी केली, त्यांनीही मांडणी केली. नंतर मग जयसिंगरावजी पवार असतील किंवा मग आह साळुंके सरांसारख्या असे असंख्य विचारवंतांनी मग महाराष्ट्राच्या मातीला खरे संभाजी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे खरे संभाजी जर महाराष्ट्राच्या मातीसमोर आले, इथल्या तरुणांना समजायला लागले, तर हा तरुण या चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करून उठेल. म्हणून सातत्यानं संभाजीराजांचं चरित्र बदनाम करण्याचा कट या विचारवंतांनी हाणून पाडण्याचं काम केलं. पण तो कट हाणून पाडतायत न पाडतायत पुन्हा या बुद्धिवादी दुसऱ्या या लोकांनी पुन्हा दुसरा कट करायला सुरुवात केली की संभाजीराजे धर्मरक्षक आहे, संभाजीराजांना मुस्लिमांच्या विरोधात उभा करायला सुरुवात केली, संभाजीराजे फक्त हिंदूंपुरते मर्यादित करायला सुरुवात केली. परंतु त्या संभाजींचा संभाजीराजांच्या चरित्राच्या बाबतीत या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील पुन्हा एकदा, तर मला वाटतं अशा व्याख्यानांचं आयोजन अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं होणं आणि खरं संभाजीराजांचं चरित्र जगासमोर येणं मला वाटतं सातत्यानं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं या निमित्तानं फार महत्वाचं आहे. ते प्रयत्न व्हायला पाहिजे. सन 1657 पुरंदर किल्ल्यावरती मग 3 मुलींच्या पाठीवरती आई साईबाईंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावरती जन्म झाला. आणि संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर घरात आनंद होणं तर साहजिकच आहे. आणि मग संभाजी महाराजांचं नाव संभाजी का ठेवलं गेलं, तर आऊसाहेब जिजाऊंचा सगळ्यात थोरला पुत्र शिवाजी महाराजांचा सगळ्यात थोरला भाऊ ज्यांचं नाव संभाजी होतं, प्रचंड पराक्रमी असलेला हा संभाजी जो कनकगिरीच्या युद्धामध्ये पराक्रम गाजवत असताना मारला गेला आणि त्याच्या स्मरणार्थ आई जिजाऊंनी आपल्या नातवाचं नाव संभाजी ठेवलं गेलं होतं. आणि मग या संभाजी महाराजांच्या बाबतीत आयुष्यामध्ये संभाजीराजे जन्माला आल्यानंतरच नियतीनं जणू संघर्ष संकट संभाजी महाराजांच्या पायाला आणि अंगाला बांधूनच संभाजी महाराजांसमवेत पाठवली होती की काय असा प्रश्न पडायला लागतो. लहान वयापासून संभाजीराजांच्या आयुष्यात असंख्य संघर्ष येत गेली. जन्मानंतर आई सईबाईंचं त्या ठिकाणी आजारपण वाढायला लागलं आणि मग संभाजीराजांच्या दुधाची व्यवस्था होईना आयुसाहेब जिजाऊंनी एका कुंब्याच्या धाराव नावाच्या कापूरहोळच्या गाडेपाटलाच्या एका पुत्रीला त्या ठिकाणी एका महिलेला संभाजी महाराजांच्या दुधाची व्यवस्था करण्यासाठी संभाजीराजांची दुधाई त्या कापूरहोळच्या धारावला बनवलं गेलं. आणि संभाजीराजे 2 वर्षाचे होत आहेत न होत आहेत तो सईबाईचं निधन झालं. एकीकडे सईबाईसारखी आई स्वतःची आईचं प्रेम संभाजी महाराजांना मिळू शकलं नाही, सईबाई मासाहेबांचं निधन झालंय, तर दुसरीकडे अफजल खानासारखं संकट महाराष्ट्रावरती चालून आलंय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या पत्नीचं निधन झालेलं असताना सुद्धा स्वतःच्या आयुष्यातले भावनिक आणि स्वतःच्या आयुष्यातले भावनिक क्षण दुःख असताना सुद्धा संभाजी शिवाजीराजे रयतेसाठी अफजल खानावरती चालून गेलेत. एकीकडे पित्याच्या प्रेमाला मुकलेला आणि एकीकडे आईच्या मायेला मुकलेला संभाजीराजा आऊसाहेब जिजाऊंच्या कर्तृत्वात आणि आऊसाहेब जिजाऊंच्या मायेखाली उभे खाली कुठेतरी लहानाचा मोठा व्हायला लागला. छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व निर्माण होत असताना संभाजीराजांचं चरित्र समजून घेत असताना संभाजी महाराजांच्या चरित्राची जडणघडण घडून आणणारा सगळ्यात मोठा या महाराष्ट्राच्या मातीतला शिल्पकार म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आहे. या महाराष्ट्राच्या मातीला हे सोपं नाही, एक नाही तर एकाचं एक सरस दोन दोन छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला देण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं होतं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून बारा मावळ प्रांताच्या डोंगर दऱ्या कड्या कपाऱ्यां परिसरातून फिरताना माणसं मिळवणं, मिळून जोडणं आणि जोडून स्वराज्य कामी लावणं हा शिवधनुष्य अखंड लिलय आपल्या खांद्यावरती पेलणारी ही माता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीवरती अगणित उपकार करून गेलेली आहे. आणि म्हणून जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले शिवशंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता दिसला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले सुवासिनींच्या कुंकू भाळी, पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या रानोमाळी, असं त्या मासाहेब जिजाऊंच्या संदर्भात जाणीवपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणावं लागेल. आणि जिजाऊ नावाच्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण सुरू झालं, संभाजी लहानाचे मोठे व्हायला लागले, संभाजी महाराजांच्या शिक्षणासाठी केशव पंडित आणि उमाजी पंडितांची त्या ठिकाणी तजवीज करायला सुरुवात केली गेली. मल्लविद्या असेल, धनुर्विद्या असेल, भालाफेक असेल, तलवार असेल, घोडेबाजी असेल व मग संस्कृतचं शिक्षण असेल, इतर भाषांचं शिक्षण असेल, हे सगळं संभाजीराजांचं बालवयात शिक्षण त्या ठिकाणी सुरू झालं. आणि तेवढ्यात मग पुन्हा शिवाजी महाराजांनी रायगड नावाचा किल्ला बांधून घेतलाय आणि मग सगळ्या स्वराज्यातल्या या सगळ्या भोसले कुटुंबाचा मुक्काम रायगडावरती त्या ठिकाणी 1961 हल्ला गेला. आणि नंतर शिवाजी महाराजांनी शृंगारपुरावरती हल्ला चढून शृंगारपूर जिंकून घेतलं आणि पिलाजी शिर्क्यासारख्या एका मातब्बर सरदाराची येसुबाई नावाची कन्या तिच्याशी शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा विवाह त्या ठिकाणी झाला. संभाजी महाराजांच्या विवाहाच्या संदर्भात एक नोंद सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी करतो. संभाजी महाराजांना अजून एक दुर्गाबाई नावाची पत्नी होती, पण दुर्गाबाईंच्या संदर्भात इतिहासात अधिकच्या नोंदी त्या ठिकाणी आपल्याला सापडत नसल्याचं त्या ठिकाणी दिसून त्या ठिकाणी आपल्याला दिसून यायला लागतं. आणि मग संभाजी महाराजांच्या आयुष्यात किंवा चरित्रात इथपर्यंत ठीक होतं, पण संभाजी महाराजांचा खरा राजकीय काळ सुरू झाला तो इथून पुढे. म्हणजे केवळ 8 वर्ष वय संभाजी महाराजांचं आहे आणि 1665 महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलाय. प्रभुराम श्रीचंद्रास प्रभू श्रीरामचंद्रांचा वारसा सांगणारा मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाची सुपारी घेऊन महाराष्ट्रावरती चाल करून आलाय, लाखोंची फौज घेऊन शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेस्तनाभूत करायला आलाय. आणि मग त्याने ओळखलं, अरे हा शिवाजी राजा पराभूत होत नाही, या शिवाजी महाराजांचा जीव कशात आहे, तर इथल्या माणसांमध्ये शिवाजी महाराजांचा जीव आहे. आणि मग इथल्या माणसांना त्रास द्यायला दिलेर खानाच्या सोबतीनं त्यानं सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी शक्कल लढवली, मिर्झा राजा जयसिंगासोबत तह केला, तहामध्ये
23 किल्ले आणि 4 लाखाचा मुलकी प्रदेश मिर्झा राजाला देण्याचं ठरवलं गेलं. आणि मग मिर्झा राजा शिवाजी महाराजांना सांगता झाला, शिवाजी राजे तुम्ही आता औरंगजेब बादशाहची मनसबदारी स्वीकारली पाहिजे, तुम्ही आमचे मनसबदार आहात. मग शिवाजी महाराजांसमोर प्रश्न पडला, मी जर औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली तर रयतेला मी नेमका विश्वास कसा द्यायचा, रयतेमध्ये बंडाळी होण्याची शक्यता आहे. आणि मग आता मनसबदारी कुणाच्या बळावरती कुणाच्या नावावरती स्वीकारायची. आणि इथे संभाजी वय वर्ष 8 आहेत आणि छत्रपती संभाजींसारख्या एका बालवयातल्या संभाजी राजांना मनसबदारी स्वीकारण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगांच्या गोटात पाठवण्यात आलं. आणि 8 वर्षाच्या संभाजी राजांना पंचहजारी मनसबदार म्हणून मिर्झा राजानं स्वीकारलं. आणि संभाजी राजांसारखा इतका तरवेज, तेज तरवेज, इतका चिमुरडा पोर, इतक्या आवेशानं मनसबदारी स्वीकारतोय हे पाहून मिर्झा राजाही खुश झाला. आणि मिर्झा राजा जयसिंगानं संभाजी राजाला एक हत्तीचं पिल्लू त्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात एक हत्तीचं पिल्लू मनसबदार यांना त्यानं भेट दिलं. आणि त्या हत्तीचं पिल्लू मिर्झा राजानं संभाजी राजांना भेट दिल्यानंतर दिलेर खान मिश्किलेनं संभाजी राजांना म्हणायला लागला, क्यू बेटा संभा, ये हाथी का बच्चा बहुत धीरे से चलता है, तू कैसा ले जाएगा इससे अपने स्वराज में. आणि त्यावेळी तेज तरवेज बुद्धिमत्ता संभाजीराजे दिलेर खानाला सांगते झाले की खान साहब हे हत्तीचं पिल्लू झुलत दुलत कसं का होईना, किती का वेळ लागेना, ते माझ्या स्वराज्यात कसं का होईना जाईल, पण आमच्या आबासाहेबानं तुम्हाला दिलेले 23 किल्ल्यांपैकी एकही किल्ला जागचा हलत नाही, तुम्ही कसे न्याल ते किल्ले तुमच्या औरंगजेबाच्या राज्यामध्ये, ही बुद्धिचातुर्य आणि ही क्षमता वयाच्या 8व्या वर्षी छत्रपती संभाजीराजांच्या ठाई जे एकाग्र झालं होतं किंवा एकवटलं होतं त्या पाठीमाग जिजाऊ मासाहेबांचा संस्कार असेल किंवा शिवछत्रपतींचं कर्तृत्व असेल, त्या कर्तृत्वाची नोंद आणि त्या कर्तृत्वाची दखल आणि जाणीव खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला होणं हे नितांत आवश्यक आहे. आणि मग नंतर झालं काय की मिर्झा राजा जयसिंग संभाजी राजे मिर्झा राजाच्या गोटात आहेत, पण बादशाह औरंगजेबाचा वाढदिवस आला आणि शिवाजी राजे मिर्झा राजा जयसिंगाचे मनसबदार आहेत आणि संभाजी राजे मनसबदार आहेत. आणि मग बादशाह औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण पाठवण्यात आलं, निमंत्रण देण्यात आलं. आणि मग हे निमंत्रण दिल्यानंतर शिवाजी महाराजांना तिथं जाणं क्रमप्राप्त होतं आणि जात असताना संभाजी राजांना वय वर्ष 9 असताना घेऊन जायचं होतं. इतका मैलांचा प्रवास करून शिवाजी महाराज संभाजी राजांना आग्र्याला घेऊन गेले आणि संभाजी महाराजांना आग्र्याला घेऊन गेल्यानंतर बादशाह औरंगजेबाच्या दरबारामध्ये तिथे गेल्यानंतर संभाजी राजांना पाहून बादशाह औरंगजेब फार खुश झाला. आणि बादशाह औरंगजेब संभाजी राजे बादशाह औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या कुस्तीच्या स्पर्धा असतील किंवा अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने संभाजी राजाला चालू असलेल्या कुस्ती दरबारात म्हणाला, क्यू बेटा संभा, खेलोगे कुस्ती हमारे पैलवान के साथ. आणि त्यावेळी बादशाह औरंगजेबाला सांगितलेलं एक उदाहरण इतिहासात सातत्यानं सांगितलं जातं की संभाजी राजे औरंगजेब बादशाहला त्यावेळी ताडकन 9 वर्षाचे बाल संभाजी उत्तरते झाले की खान साहब औरंगजेब साहब तुमच्या दरबारामध्ये माझ्याशी कुस्ती खेळण्याच्या लायकीचा एकही मल्ल नाही, एकच मल्ल आहे तुमचा शहजादा आणि त्याला माझ्याशी कुस्ती खेळण्यासाठी पाठवा. औरंगजेब शांत झाला. वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाला शांत बसवण्याचं सामर्थ्य, औरंगजेबासारख्या दिल्लीश्वराला शांत बसवण्याचं सामर्थ्य फक्त शिवपुत्रामध्ये, या सह्याद्री पुत्रामध्ये, या महाराष्ट्राच्या लेखामध्ये असू शकतं हे तत्कालीन काळात छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि मग त्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या पुढे मानसिंगाला उभं केलं, हा अपमान सहन झाला नाही. छत्रपती पदाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो मान अपमानाचा प्रसंग झाला, शिवाजीराजे जे ताडताड चालत तिथून झाले त्याची जाणीव आणि त्याच्यातून संभाजीराजे खूप काही शिकले. आणि मग शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं, पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9व्या वर्षी बालवयाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात जात आणि येत होते. मात्र त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार विचार करा, आमचं 9 वर्षाचं पोरग काय करत आहे, पण संभाजीराजे औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत फिरायला जायचंय, औरंगजेबाला जाणीव नव्हती 9व्या वर्षाचा संभाजी काय करू शकतो, कुंभाराच्या वाड्यापर्यंत जायचंय, मित्रमंडळी सवंगडी जमा करायला सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या तिथून निसटण्याच्या कटाचे सूत्रधार आणि निर्माते छत्रपती संभाजीराजे हे मी आवर्जून या जयंतीच्या निमित्ताने सांगतो. आणि ते संभाजीराजे त्या आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराजांना सुटण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा संभाजी महाराजांचा आहे, 9व्या वर्षाच्या बाल संभाजींचा आहे. आणि त्यांनी वेषांतर करून ते तिथून निसटले. आणि शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य बघा, आता शिवाजीराजे बालकाला आपल्या स्वतःच्या पुत्राला घेऊन आग्र्यातून निसटलेत. आणि मग हे शिवाजीराजे आता दक्षिणेकडे जातील असं औरंगजेब बादशाहला वाटलं, म्हणून त्याने दक्षिणेकडे फौज पाठवली. पण हुशार शिवाजीराजे, चतुर शिवाजीराजे संभाजीराजेंना घेऊन उलट उत्तरेकडे वरती गेले आणि मथुरेत कृष्णाजी पंत त्रिमलांच्या घरी थांबले, तिथं संभाजीराजेंना ठेवलं. आणि शिवाजीराजे संभाजीराजेंना तिथंच ठेवून शिवाजीराजे स्वराज्याकडे परत एकटे चालते झाले. त्यावेळी विचार करा, आमचं
एक चिमुरडा पोरग 15-20-32 वर्षाचा होत आला तरी आई बापाने गावाला त्याला सोडावं वाटत नाही. नव्या वर्षी दूर उत्तरेत एकटे संभाजीराजे कसे राहिले असतील. आपल्या बापाला संभाजीराजाला तिथं ठेवून जात असताना पोटात काय काय यातना त्यांच्या हृदयात होत असतील. आणि संभाजीराजांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर डोळ्यातून सुद्धा आपल्या बापाला ती जाणीव त्यानं संभाजीराजानं कधी होऊ दिली नाही. मला वाटतं ही जाणीव असलेला पुत्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही उक्ती सार्थ करून दाखवणारा जगाच्या इतिहासात फक्त छत्रपती संभाजी नावाचा एकच पुत्र जगाच्या इतिहासात आपल्याला त्या ठिकाणी दिसून यायला लागतो. शिवाजी महाराज स्वराज्यात आले परंतु आल्यानंतर शिवाजी महाराजांची चतुरस्त्र बुद्धी बघा, शिवाजी महाराजांची चतुरता बघा. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आल्यानंतर सगळीकडे एक बातमी पसरवली की वाटेत येत असताना संभाजीचं निधन झालंय. मग शिवाजी महाराजांना ही बातमी का पसरावी लागली? शिवाजी महाराजांना ही बातमी पसरवावी लागली कारण औरंगजेबापर्यंत खबर गेली अरे संभाजीचं तर वाटेत निधन झालंय. आणि मग त्यांनी संभाजी महाराजांचा शोध त्या ठिकाणी बंद करावा. आणि एवढंच नाही, शिवाजी महाराजांनी जिथं आपण धर्मधर्म म्हणतो धर्माच्या नावावरती एकमेकांच्या हत्या करतो, अहो शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे धार्मिक विधी सुद्धा रायगडावरती येऊन सगळे मृत्यूनंतरचे पार पाडले होते. रायगडावरती दुखवटा होता, कित्येक राजे महाराजांचे शोक संदेश सुद्धा शिवाजी महाराजांना प्राप्त झाले होते. आणि काही दिवसानंतर मग शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना सुखरूप आग्र्यावरून मथुरेवरून शिवाजी महाराजांनी स्वराज्यात संभाजी महाराजांना आणलं. या गोष्टीतून आमच्या एक गोष्ट जाणवायला लागते की राजधर्माचं पालन करत असताना आपला धर्म शिवाजी महाराजांनी कधीच आडवा आणला नाही. आणि राजधर्माचं पालन करत असताना धार्मिक गोष्टी ह्या तितक्याशा महत्वाच्या नसतात. या पद्धतीची जी बुद्धिमत्ता शिवाजी महाराजांची आहे, या पद्धतीची नीती जी शिवाजी महाराजांची आहे, ती नीती शिकण्यासारखी आहे. आणि ती नीती सातत्यानं छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी शिकत गेल्याचे आपल्याला सातत्यानं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग मथुरेतून आग्र्यातून इतक्या दूरदेशी इतक्या दिवस आपला 9 वर्षाचा पोरगा जर राहू शकत असेल, त्याच्या डोळ्यातली ती चुनक, त्याच्या डोळ्यातलं ते सामर्थ्य शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. शिवाजी महाराजांनी वय वर्ष संभाजी महाराजांचं 15 होतंय ना होतंय, तोच संभाजी महाराजांना 10,000 फौज दिली आणि मुलुकगिरी करण्यासाठी संभाजी महाराजांना पाठवलं गेलं. संभाजीराजे वय वर्ष 15 आहे, 10,000 फौजेचं नेतृत्व करताय युवराज छत्रपती संभाजी महाराज. आणि मुलुकगिरी यशस्वी करून प्रचंड संपत्ती घेऊन संभाजीराजे स्वराज्यात दाखल झाले. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानानं ऊर भरून आला. इतिहासकार ॲबे कॅरे नावाचा एक परकीय इतिहासकार आहे, त्यानं या घटनेचं आणि संभाजी महाराजांचं तत्कालीन काळातलं वर्णन करताना जो भारतात आला होता त्यानं लिहून ठेवलंय की वय वर्ष 15 हा तरुण तडपदार युवराज 10,000 फौजेचं यशस्वी नेतृत्व करतोय. आणि त्याचं जे सौंदर्य आहे, त्याची जी लढावृत्ती आहे, त्याचा जो पराक्रम आहे, तो पराक्रम आणि ते सौंदर्य पाहून त्याची सगळी सेना त्याच्याकडे एकवटते आहे, त्याच्याप्रति निष्ठा बाळगून आहे, हे वर्णन इतिहासकार ॲबे कॅरेने केलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांना 10,000 फौज तर दिलीच, पण नंतर संभाजी महाराज पराक्रम गाजवायला लागले. इथं छापा घाल, तिथली मोहीम गाजव. आणि शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांच्या या सामर्थ्यावरती अभिमान वाटणं साहजिक आहे. आणि शिवाजी महाराज मोहिमेवरती कर्नाटकाच्या मोहिमेवरती गेले. आणि शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरती गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक शृंगारपूरच्या शाक्तपीठावरती जाण्याचं सांगितलं. संभाजी महाराजांना शृंगारपुरी जाण्याचे आदेश देण्यात आले. संभाजीराजे शृंगारपुरी गेले आणि शृंगारपूर संभाजीराजे सांभाळतायत. शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरती गेले आहेत. आणि एक वेळ मी इतका बलाढ्य पराक्रम गाजवून सुद्धा माझ्या पित्यानं मला कर्नाटकी का नेलं नसावं, कर्नाटकच्या मोहिमेवरती का नेलं नसावं, याचा राग शिवाजी संभाजीराजेंच्या मनात त्या ठिकाणी असू शकतो किंवा असणं त्या ठिकाणी साहजिक आहे. आणि मग ते संभाजीराजे त्या दरम्यान सातत्यानं शृंगारपुरामध्ये लेखन करायचे, व्यायाम करायचे, अध्ययन करायचे, या सगळ्या गोष्टीत त्यांनी हा वेळ खर्ची घातला. तिथं त्यांनी कित्येक ग्रंथ सुद्धा लिहिले. आणि मग याच दरम्यान रयतेची काळजी घ्यायचे, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करणं असेल अशा सगळ्या गोष्टी करायचे. यानं झालं असं की रयतेच्या काळजीपोटी राज्याचा महसूल ढासळायला लागला. आणि याची तक्रार शिवाजी महाराज आल्यानंतर तिथल्या काही शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि मग ही तक्रार शिवाजी महाराजांकडे केल्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सज्जनगडावरती शृंगारपुरावरून जाण्याचे आदेश दिले. आणि या दरम्यानच्या काळात संभाजी महाराजांना दिलेर खानाने पत्रव्यवहार केल्याचा एक पत्राचा लखोटा त्या ठिकाणी सापडतो. परंतु दिलेर खानाच्या त्याच पत्राला की तुम्ही आम्हाला येऊन मिळा, बादशाह औरंगजेबाचा आपण जबाबदारी सांभाळू, या पत्राला छत्रपती संभाजीराजे उत्तर देत असताना की रामानं रावणाशी दोस्ती करण्यासारखं आहे, या पद्धतीचा लखोटा जो पाठवला होता तो लखोटाही उपलब्ध आहे. आणि मग ते संभाजीराजे सज्जनगडावरून दिलेरखानाच्या गोटात दाखल झाले. दिलेरखानाच्या गोटात संभाजीराजे दाखल झाले हा जो इतिहास म्हणला जातो त्याच्यावरती मी येणार आहे. दिलेरखानाच्या गोटात ते दाखल झाले
झाले आणि दिलेरखानाने संभाजी राजांना घेऊन भोपाळगडावरती जी चढाई केली त्यात 700 मराठा सैनिकांचे एक हात कापकलम केले गेले आणि ती आत्मसहन न झाल्यामुळे संभाजी राजे दिलेरखानाला सोडून पन्हाळ्यावरती आले. ज्यावेळी शिवाजी महाराज जालन्याच्या स्वारीवरती आहेत आणि आपला पुत्र पन्हाळ्यावरती आलाय म्हणून जालन्याची स्वारी सोडून पन्हाळ्यावरती शिवाजी महाराज येतात, संभाजी राजांची गळे भेट घेतात आणि संभाजी राजांना जिंजीचं राज्य, कर्नाटकातलं राज्य देण्याचं सांगायला लागतात, राज्याची विभागणी करण्याचं सांगायला लागतात, राजारामाला महाराष्ट्र आणि संभाजी राजांना कर्नाटक. त्यावेळी संभाजी राजे राज्याची मागणी करत नाहीत, उलट दूध भात खाऊन आम्ही तुमचे सेवक म्हणून तुमच्या पायाशी आम्हाला जन्मभर राहायला जरी मिळालं तर आम्ही भाग्य असू अशा पद्धतीचे जे उद्गार काढतात हा एक इतिहास मांडला जातो. परंतु संभाजी राजे दिलेरखानाला जाऊन मिळाले याच्या संदर्भात अजून दुसरा एक मतप्रवाह त्या ठिकाणी मांडला जातो, तो असा आहे तो की खरा असण्याचे सुद्धा बरेचसे चान्सेस किंवा बऱ्याचशा संधी त्या ठिकाणी आता उपलब्ध होत आहेत की संभाजी महाराजांना शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरती गेल्यानंतर दिलेरखानाशी पत्रव्यवहार करत असताना दिलेरखान थोपून धरण्यासाठी जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचाच तो कट आहे असं एक मांडलं जातं आणि शिवाजी महाराजच संभाजी राजांना सज्जनगडावरती जाण्याचं सांगतात. याचा अर्थ कुठेतरी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिलेरखानाच्या गोटात जाणीवपूर्वक ढकललंय. त्याच्या मागचं कारण महाराष्ट्रावरती दिलेरखान चाल करून येऊ नये हे सुद्धा असू शकतं असा एक मतप्रवाह त्या ठिकाणी मांडला जातो. उगाचच आपण आपल्या पद्धतीने आपलं बुद्धिचातुर्य त्यात घालणं हे व्यर्थ आहे असं मला वाटायला लागतं. कारण शिवाजी महाराज आग्र्यावरून येताना आपला पुत्र वाटेत मेलाय इतकी चाल खेळू शकत असतील आणि इतकं बुद्धिचातुर्य शिवाजी महाराजांकडे असतील, शिवाजी महाराजांची एक नीती आम्हाला साधी समजू शकत नसेल तर ज्या नाही त्या गोष्टीत मला वाटतं आम्ही अधिक जास्त बोलणं मला उचित वाटत नाही. या निमित्तानं मी या प्रसंगाला एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. यानंतरच्या काळामध्ये राजाराम महाराजांचा रायगडावरती विवाह झाला आणि तेज तर बुद्धिमान असलेले संभाजी राजे जे संस्कृत पंडित आहेत, ब्राह्मण संस्कृत पंडितांच्या कित्येक चुका ते तोंडावरती काढतायत आणि या गोष्टी त्या पंडितांना सहन होत नाहीत आणि म्हणून राजाराम महाराजांचा विवाह झाला आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये संभाजी महाराजांच्या विरोधात जाणीवपूर्वक महाराष्ट्रात आणि स्वराज्यात काही कट शिजायला सुरुवात झाली. संभाजी राजे राजाराम महाराजांच्या विवाहाला अनुपस्थित राहिले आणि लागलीच 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती दुःखद निधन झालं आणि ती बातमी फुटून संभाजी राजांपर्यंत पोहोचू नये म्हणून रायगडावरती काही पहारे बसवण्यात आले. परंतु चुकून कशी तरी ती बातमी संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली. लगोलग संभाजी राजे रायगडावरती आले, शिवाजी महाराजांचे सगळे विधी त्यांनी केले आणि शिवाजी महाराजांचे सगळे विधी केल्यानंतर त्या ठिकाणी संभाजी राजांच्या विरोधामध्ये कट त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. तो कट असा होता की राजाराम हा अल्पवयीन आहे आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवलं तर या सगळ्या मंत्रीगणांचं चालेल म्हणून सगळ्या मंत्रीगणांनी सोयराबाईंना भेटून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य आपल्याला कोणाचं लाभेल तर ते राजाराम महाराजांचे सख्खे मामा, सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू आणि संभाजी महाराजांचे सावत्र मामा असलेले हंबीरराव मोहिते दूर तळ ठोकून आहेत आणि त्यांच्याजवळ फौज आहे आणि ते स्वराज्याचे सरसेनापती आहेत, त्यांचं सहकार्य लाभेल म्हणून सगळ्या मंत्र्यांनी हंबीरराव मोहितेंना पत्र लिहिलं की शिवाजी राजांचं दुःखद निधन झालंय, राजारामांना गादीवरती बसू, संभाजीला हटू, संभाजींना कैद करू आणि हंबीरराव मोहितेंनी सगळ्या मंत्र्यांना मंत्र्यांचं पत्र वाचलं आणि त्या सगळ्यांना या होकार दिला आणि सगळे मंत्री आनाजी दत्तू असतील हे सगळे मंत्री हंबीरराव मोहितेंकडे गेले आणि गेल्याबरोबर सावत्र मामा असताना सुद्धा स्वराज्यासाठी एक दिल आणि निष्ठावान असलेल्या हंबीरावजी मोहितेंनी सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी जेरबंद केलं, जखडलं, त्यांना कैद केलं आणि संभाजी महाराजांच्या समोर पेश केलं आणि संभाजी महाराजांनी या सगळ्या मंत्र्यांवरती पहारे बसवले. मात्र 20 जुलैला संभाजी महाराजांचं ज्यावेळी स्वतःचं मंचकारोहण आहे त्यावेळी संभाजी महाराजांनी या सगळ्या मंत्र्यांना पुन्हा एकदा माफी दिली, सगळ्या मंत्र्यांना माफ केलं आणि त्या राज्याभिषेक मंचकारोहण सोहळ्यामध्ये त्यांनी त्यांना सहभागी करून ठेवलं. आता यानंतर असं सांगितलं जातं की संभाजी राजांनी सोयराबाई साहेबांना भिंतीत चिरून मारलं, परंतु हा इतिहास खोटा आहे. संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये नको त्या गोष्टी किंवा चुकीच्या किंवा बंडाळ्या होऊ नयेत म्हणून सोयराबाई महासाहेबांना नजर कैदेत ठेवलं होतं, कैदेतही सोयराबाईंना ठेवलं नाही. संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांवरती संभाजी राजांचं एवढं प्रेम, संभाजी महाराजांनी कोणालाही भिंतीत चिरून वगैरे मारल्याचा इतिहास त्या ठिकाणी खरा नाहीये, तो खोटा इतिहास जाणीवपूर्वक या महाराष्ट्राच्या मातीवरती थोपवला जातोय. एक कट होतोय ना होतोय तोच महाराष्ट्रातल्या या मंत्रीगणांनी दुसरा कट त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या संदर्भात करण्याचा त्या ठिकाणी प्रयोग केला, विषप्रयोग त्या ठिकाणी संभाजी महाराजांवरती केला. पुन्हा संभाजी महाराजांनी या सगळ्या मंत्र्यांना कैद केलं, पुन्हा काही काळानंतर यांना माफी देण्यात आली. मात्र नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनाहूतपणे बादशाह औरंगजेबाचा पुत्र अकबर महाराष्ट्रामध्ये आला आणि अनाहूतपणे शिवा संभाजी महाराजांना त्याने आश्रय मागितला पण संभाजी महाराजांनी अकबराला आश्रय दिला नाही. अनाहूतपणे आश्रयाचं पत्र न पाठवता सुद्धा अकबर संभाजी महाराजांकडे आश्रयाला आला
आणि आश्रयाला आल्यानंतर परकीय पाहुणा आलाय म्हणून त्याची सगळी तजवीज संभाजी महाराजांनी केली आणि ती तजवीज केल्यानंतर संभाजी महाराजांच्या अकबराच्या संदर्भात काही उल्लेख त्या ठिकाणी सापडतात की बादशाह अकबर आलाय तर त्याला एक मोत्याचा कंठा संभाजी महाराजांनी भेट दिला, तो त्याने एका नर्तकीला दिला म्हणून छत्रपती पदाचं गांभीर्य अकबराला दाखवून देत असताना संभाजीराजांनी अकबराला दिल्या जाणाऱ्या सगळ्या सवलती त्या ठिकाणी बंद करून केल्या होत्या. यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या ठिकाणी छत्रपती पदाप्रती संभाजीराजे किती गंभीर आहेत हे दिसून यायला लागतं. आणि तेच संभाजीराजे त्याच अकबराला ज्याला स्वतःच्या पित्याचे पत्र येत होते अकबराला की तू पुन्हा एकदा माझ्याकडे ये, तुला मी ओटीत घेतो, तुझ्या सगळ्या चुका माफ करतो. पण अकबराला सुद्धा माहित होतं की ज्या औरंगजेबानं स्वतःच्या पित्याला मारलंय, स्वतःच्या भावांची हत्या केली आहे, स्वतःच्या पुतण्याला आपूसारखं व्यसन देऊन त्याला कैदेत ठेवून त्याची सुद्धा हत्या केली आहे, तो मला काय जिवंत सोडेल. तो अकबर राजापूरच्या बंदरातून इराणला गेला आणि तिथेच त्याचं निधन झालं. परंतु जाण्यापूर्वी संभाजीराजे त्या अकबराला अकबराशी संगनमत करून अकबराला सोबत घेऊन थेट उत्तरेवरती चाल करून राजपुतांवरती चाल करून जाण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सामर्थ्य ठेवून होते. बघा संभाजी महाराजांचा विचार, दिल्लीला धडकण्याचं सामर्थ्य छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाई होतं. हे संभाजी महाराजांच्या विचारांचं, हे संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं त्या ठिकाणी वेगळे पण होतं. पण आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की त्या अकबराला संभाजीराजांच्या आश्रयाखाली अकबर असताना आमच्या मंत्रीगणाने ज्यांनी दुसरा कट केला आहे त्यांना संभाजीराजांनी माफी दिली, तेच मंत्री पुन्हा अकबराला पत्र लिहित आहेत की राजाराम लहान आहे, राजारामाला गादीवरती बसू, आपण सगळे मिळू, संभाजीराजांना कैद करू. आणि तो बादशाह अकबर संभाजींच्या भीतीपोटी तो अकबर ते पत्र संभाजी महाराजांना दाखवतो आणि मग तिसरा कट केल्यामुळे संभाजीराजे या सगळ्या मंत्रीगणांना मृत्यूदंड देण्याचं काम त्या ठिकाणी करतात, ज्यामध्ये बाळाजावजी चिटणीस हा मंत्री असतो. आणि त्या मंत्र्याचं तो मंत्री ज्यांचा खापरपंजोब आहे तेच मल्हाररामराव चिटणीस या सगळ्या घटनांचा उल्लेख आपल्या बखरीमध्ये करत नाही, या उलट संभाजीराजांच्या बद्दल मनामध्ये आकस ठेवून सातत्यानं संभाजी महाराजांच्या संदर्भातला चुकीचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी पसरवण्याचं काम ते करत असल्याचं आपल्याला दिसून यायला लागतं. संभाजीराजांच्या चरित्राचं यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत औरंगजेबाला थेट डिवचण्याचं काम कधीच केलं नाही. परंतु संभाजीराजांनी यानंतरच्या काळामध्ये बुरहानपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर, औरंगजेबाची संपत्ती खजिना असलेलं शहर लुटणं असेल, भागानगर लुटणं असेल, दंडराजपुरी लुटणं असेल, औरंगाबाद सारखं शहर दोन वेळा लुटणं असेल, औरंगजेब पूर्ण पुरता हैराण करण्याचं काम संभाजी महाराजांनी यानंतर केल्याचं आपल्याला सातत्यानं दिसून यायला लागतं. एवढंच काय तर गोव्याचे पोर्तुगीज ज्या पद्धतीनं समुद्राच्या किनारपट्टीवरती असलेल्या बाया बापड्यांना उचलून त्यांची तस्करी करतायत आणि महाराष्ट्रावरती चाल करून येण्याचा कधी कधी प्रयत्न करतायत, संभाजीराजांना सोप्यात घेण्याचं काम करतायत, पण ते संभाजीराजे ज्यावेळी पोर्तुगीजांवरती चाल करून जात आहेत त्यावेळी कौंड दी अल्वेरा नावाच्या गव्हर्नरासोबत ज्यावेळी लढाई होते आणि समुद्रात त्याला पेटाळून लावत असताना संभाजीराजे त्याच्या पाठीमागं थेट खाडीत घोडा ज्यावेळी घुसवतात, तिथून पुढे त्याच्या मनात संभाजीराजांबद्दल बसलेली भीती, त्याला संभाजीराजांकडे आणि स्वराज्याकडे वक्रदृष्टीनं कधीच पाहण्याचं सामर्थ्य त्याला लाभू देत नाही. एवढंच काय तर मुंबईच्या गव्हर्नरांसोबत शिवाजी महाराजांच्या हयातीत जो व्यापाराचा करार झाला होता ज्यानुसार महाराष्ट्रातल्या बाया बापड्यांची आणि गुलामांची तस्करी ते करणार नाही असं ठरलं होतं, पण शिवबांच्या निधनानंतर त्यांना वाटलं संभाजीराजे काय इकडे लक्ष देतात म्हणून त्यांनी तस्करी सुरू केली आणि थेट मुंबईचे गव्हर्नर केजवीनला तू मुंबई मला विकत दे आणि इथून चालता हो या पद्धतीचं पत्र लिहिणारे संभाजीराजे बघितले तर मुंबई विकत घेण्याचं सामर्थ्य माझ्या छत्रपती संभाजीराजात होतं. हे सर्जा संभाजीराजाचं वेगळेपण आहे, हे वेगळेपण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अहो जंजिऱ्याचा किल्ला शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही, पण जंजिऱ्यावरती चाल करून जाणारे संभाजीराजे कोंडाजींना जंजिऱ्यामध्ये कट करून जंजिऱ्यात घुसवणारे, पण कोंडाजींनी तिथं धमाका घडवण्याऐवजी फितुरीनं कोंडाजींना तोफेच्या तोंडाला बांधून जो धमाका घडला त्यामुळे चवताळून उठलेले व आकाशातून पाऊस कोसळतोय तरी सुद्धा आगीच्या ताकदीनं त्या पावसावरती मात करून समुद्राला भरती आलेली असताना समुद्रावरती सेतू बांधून कोंडाण्याच्या लांडा कासम सारख्या कित्येक ताकदीच्या तोफा नेस्तनाबूत करणारा संभाजीराजा आम्हाला या ठिकाणी बघणं फार महत्वाचं आहे. आणि मग त्याचवेळी हसन अली खान कल्याणच्या बाजूने महाराष्ट्रावरती चाल करून येतोय, मग दादोजी पंत विसाजी पंतावरती जंजिऱ्याचा विळा देत आहेत, जो जंजिरा हातचा आला होता तो जंजिरा हातचा निघून जातो, पण तिथून पुढे सिद्धीला जी जरब बसते तो सिद्धी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघत नाही, हे संभाजीराजांचं वेगळेपण आहे. अहो शिवाजी महाराजांच्या हयातीत औरंगजेबाचे कित्येक सरदार महाराष्ट्रावरती चाल करून आले, औरंगजेबासारख्या दिल्लीश्वर बादशाला कधीच यावं लागलं नाही, मात्र संभाजी महाराज एकमेव असा राजा आहे की एकट्या संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी दिल्लीवरून औरंगजेब, आग्र्यावरून औरंगजेब, सोपनाई 7 लाखाची फौज, 32 कोटीचा खजिना आणि आपले सगळे नामांकित सरदार घेऊन महाराष्ट्रावरती चाल करून येतो. आणि महाराष्ट्रावरती चाल करून आल्यानंतर संभाजीराजे त्याला सुखाची चैन किंवा सुखाची झोप त्या ठिकाणी लागू देत नाहीत. औरंगजेबाला वाटतं संभाजीराजे आता हरवायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली लढाई आपल्याला जिंकली पाहिजे. मग सोपा किल्ला कोणता आहे? नाशिक जवळचा रामशेज किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहित आहे. रामशेज किल्ल्यावर
गडावरती 40,000 फौज त्या ठिकाणी गारद होते, पण रामशेजचे 600 संभाजीराजांची 600 शिबंदी 6.5 वर्ष रामशेज किल्ला झुंजवत ठेवते. अखेर औरंगजेब आपला सगळा मोर्चा विजापूर गोवळकोंड्याकडे वळवतो, तिकडे लढाया करत राहतो. निजामी असेल, आदिलशाह असेल, गोवळकोंड्याचा कुतुबशाह असेल, यांना पराभूत करण्यात त्या ठिकाणी वेळ खर्ची घालायला लागतो. तोपर्यंत संभाजीराजे औरंगजेबावरती कैद छापे टाकतात. औरंगजेब पुरता नामोहरम व्हायला लागतो आणि मग आपल्या डोक्यावरचा किमोश, डोक्यावरची राजटुपी जमिनीवरती आदळत जोपर्यंत संभाजीचं स्वराज्य गिळंकृत करत नाही तोपर्यंत ही टोपी डोक्यावरती घालणार नाही अशी शपथ घेऊन औरंगजेब महाराष्ट्रावरती चाल करून येतो. अखेर औरंगजेबाला या मातीत मरावं लागतं, पण औरंगजेबाला महाराष्ट्राला एक चिरा सुद्धा, एक दगड सुद्धा निखळता येत नाही. हे संभाजीराजांच्या स्वराज्याचं वेगळेपण आहे. अहो, महाराष्ट्राच्या मातीला फितुरीचा शाप आहे. घटना अशी घडते, कुलेशांचा आणि शिर्केंचा वाद पेटतो आणि त्या वादात संभाजीराजे शिर्के आपले जवळचे पाहुणे असताना सुद्धा कवी कलेश हा दूर देश सोडून आपल्यासाठी आलेला निष्ठावान आपला मित्र आहे. मित्राच्या साथीला संभाजीराजे उभे राहतात आणि शिर्केच संभाजीराजांच्या बाबतीत फितुरी करतात. मुकरब खानाला कानोकान खबर जाते, संभाजीराजे संगमेश्वराला नावर्डी गावाजवळ समुद्र किनारी एकटेच आहेत आणि त्या संभाजीराजांना 4,000 फौज घेऊन मुकरब खान पकडायला निघतो. मालोजी बाबा विशाळगडावरती 400-500 शिबंदी सहित आहेत. पेटते पलोते रात्री आवेगानं कुत्र्यासारखे पळत असलेले पेटते मुकरब खानाचे पलोते त्यांना दिसतात. मुकरब खानाच्या पाठीशी जातात. संभाजीराजांसमोर घनघोर युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये संभाजीराजांना नजर चुकीने संभाजीराजांना त्या ठिकाणी पकडलं जातं. आमच्याच फितुरीमुळे छत्रपती संभाजीराजांना पकडलं जातं आणि जो प्रवास 15 दिवसांचा आहे तो प्रवास मुकरब खान 4 दिवसात पूर्ण करून संभाजीराजांना पकडतो आणि पकडल्यानंतर आजूबाजूच्या तळांवरची 25,000 फौज जमवतो, संभाजीराजांचं वेषांतर करतोय आणि संभाजीराजांना बारामती मार्गे बहादूरगडावरती घेऊन गेलं जातं, औरंगजेबासमोर पेश केलं जातं. 9व्या वर्षी संभाजीराजांना ज्यावेळी औरंगजेबानं बघितलं होतं त्यावेळी देश तर तरबेज बुद्धी संभाजीराजांची बघितलेली आणि आजचे हे ताकद आणि बलदंड बलवान संभाजीराजे बघून औरंगजेबाला संभाजीराजांनी परेशान करून सोडलं होतं. जो औरंगजेब सुद्धा म्हणाला होता की या महाराष्ट्रातले महाराष्ट्रात हा सह्याद्री, या महाराष्ट्रातल्या ह्या गर्मी आणि या महाराष्ट्रातले इथले प्रत्येक गवताचे पाते मला तलवारीसारखे भासायला लागतात, इतकं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला परेशान केलं होतं. तो औरंगजेब नमाज पडायला लागतो, गुडघे टेकून बसतो, अल्लाह ताल्लाची प्रार्थना करायला लागतो, डोळ्यातून आश्रू काढायला लागतो. हे संभाजीराजांचं वेगळेपण आहे आणि हे वास्तव, हा वास्तव इतिहास आहे. आणि त्याही क्षणी कवी कुलेशांनी केलेली कविता आपल्याला माहित आहे की राजन हो तुम सांजे तुम खूप लढे जंग, तब तुप तेज निहार के तख्त तेजत औरंग. या पद्धतीची कविता मित्र असलेले कलश करायला लागतात. मित्रासाठी कवी कुलेशांना सुद्धा कैद केलं जातं आणि कवी कुलेश सुद्धा मित्रासाठी जीवदान, त्या ठिकाणी स्वराज्यासाठी जीवदान देण्याचं काम त्या ठिकाणी कवी कुलेश करायला लागतात. आपल्याला माहित असावं की संभाजीराजांसारखा रणधुरंधर योद्धा खुल्या मैदानात पकडणं अशक्य आहे. फितुरीनं संभाजीराजे पकडले गेले, आमच्याच माणसानं आमच्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसावा हा महाराष्ट्राचा सातत्याचा इतिहास आहे. आम्ही आमच्यातच विभागणी करून बसतो. हा देशस्थ, हा कायस्थ, हा मराठा, साळी, माळी, कोळी, शिंपी, सोनार, लोहार, चांभार, महार, मान, आमच्यातले हे भेद, आमची ही फितुरी आमच्याच हातानं आमच्या पायावरती धोंडा चालून घेते आहे, आमच्याच हातानं आमच्याच माणसाचा खून करते आहे. आणि संभाजी महाराजांचा वडू तुळापूर्वी संभाजी महाराजांना ज्या मरणयातना भोगाव्या लागल्या, संभाजी महाराजांची ज्या पद्धतीनं बादशाह औरंगजेबानं क्रूर हत्या केली, संभाजीराजांना 2 प्रश्न विचारण्यात आले, सांग तुमच्या स्वराज्यातल्या सगळ्या संपत्तीच्या चाव्या कुठे आहेत आणि सांग गड किल्ल्यांच्या चाव्या कुठे आहेत. पण संभाजीराजांनी मान लावली नाही, संभाजी महाराजांनी मान तुकवली नाही. बादशाह औरंगजेबाच्या दरबारात असलेलाच इतिहासकार त्या ठिकाणी लिहायला लागतो की स्वतःची मान आणि कंबर संभाजीराजांना कैद केलेलं असताना सुद्धा, संभाजीराजांचे डोळे काढले असताना, जीप कापले असताना सुद्धा मान छाटेपर्यंत संभाजीराजांनी कधी लावली नाही. हे लिहिण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रातला कुठला इतिहास शोधायची, इतिहासकार शोधण्याची गरज पडली नाही, तर बादशाह औरंगजेबाचा इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारानं हे लिहिलेलं आहे. एवढंच काय तर काफिकान नावाचा बादशाह औरंगजेबाचा इतिहासकार असं लिहायला लागतो की पिता शिवाजीपेक्षा सुद्धा संभाजी राजा हा 10 पट तापदायक राजा आहे. मला वाटतं हे संभाजीराजांचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे आणि हे संभाजीराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. पण औरंगजेब बादशाहला, संभाजीराजांना कैद करून सुद्धा महाराष्ट्राला गिळंकृत करता आलं नाही. ज्या बादशाह औरंगजेबाने शपथ घेऊन हा स्वराज्य गिळंकृत केल्याशिवाय डोक्यावरती टोपी घालणार नाही अशी शपथ घेतली होती, संभाजी महाराजांच्या निधनानंतर संताजी धनाजी सारख्या सैनिकांनी बादशाह औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. या महाराष्ट्राच्या मातीत क्षणाक्षणाला संभाजींचा विचार जन्माला आला आणि बादशाह औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतला एक चिराही निखळता आला नाही. आमच्या ताराराणी सारख्या सामर्थ्यवान राणीनं बादशाह औरंगजेबाशी झुंज सुरू ठेवली आणि त्याच बादशाह औरंगजेबाला आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण दिल्लीला जाण्याऐवजी या आमच्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात स्वतःच्या छावणीवरती तळावरती असताना स्वतःच्या आयुष्यातले शेवटचे क्षण कंठावे लागले. तिथं त्याचं निधन झालं आणि तिथून औरंगजेबाला नगरला नेल्यानंतर तिथं त्याचा मृत्यू घोषित करावा
लागला आणि शेवटी याच बादशाह औरंगजेबाची समाधी याच मराठवाड्याच्या मातीत औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादला करावी लागली. तिथं त्याची कबर बनवावी लागली. बादशाह औरंगजेब अखेर मरेपर्यंत डोक्यावरती टोपी घालू शकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी बादशाह औरंगजेबाला मरेपर्यंत डोक्यावरती टोपी घालू दिली नाही. हे संभाजी महाराजांच्या हृदयाचं, हे संभाजीराजांच्या कर्तृत्वाचं सगळ्यात मोठं विशालपण आहे. ते विशालपण मला वाटतं संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीराजांना धर्मामध्ये अडकवत बसण्याचा प्रयत्न मला वाटतं सातत्यानं आता होतोय. तो प्रयत्न आता आपण हाणून पडला पाहिजे. ज्या माणसाकडे कौशल्य आहे, ज्या माणसाकडे गुणवत्ता आहे, त्या माणसाचं कौशल्याची, त्या माणसाच्या गुणवत्तेची कदर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांनी सातत्यानं करण्याचं काम केलं होतं. अहो सोपं नाही. 9 वर्ष राजगादीवरती आहे, केवळ 32 वर्षाचं जीवन एक माणूस जगतोय. जिथं 32व्या वर्षी आता आमच्या पोरांना आणि आम्हाला खरी समज यायला लागते आणि तिथून पुढे आमचं खरं जीवन व्हायला लागतं, त्या 32व्या वर्षी जीवन संपलं. पण 32 वर्षात एवढ्या सगळ्या लढाया करून सुद्धा नायका भेद, नखशिखांत, सात शतक, बुद्धभूषणम असे विविध तत्वज्ञानावरती भाष्य करणारे आणि प्रचंड सामर्थ्य असलेले असे ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. एवढंच काय, राजा शहाजी महाराजांना 4 भाषा येत असल्याचे उल्लेख आहेत. शिवाजी महाराजांनाही कित्येक भाषा येत असल्याचे उल्लेख आहेत. पण संभाजी महाराजांना तब्बल 18 भाषा येत असल्याचे उल्लेख आहेत. इंग्रज इतिहासकार किंवा इंग्रज सरदार ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा इंग्रजचे गव्हर्नर असलेले लोक ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या या टॉमस निकस आणि हेनरी ऑक्झिंडन नावाच्या या लोकांसोबत चर्चा करण्यासाठी दुभाषिकाचं काम संभाजीराजे, बाल संभाजीराजे करत होते याचं वर्णन या इतिहासकारांनी, या दोन लोकांनी करून ठेवलेलं आहे. आणि संभाजी महाराजांची इंग्रजी खुश पाहून खुश झालेल्या हेनरी ऑक्झिंडन आणि टॉमस निकसनं संभाजी महाराजांना कुणी स्वतःच्या कंठ्याचा हा गळ्यातला कंठ्याचे माळ असेल अशा गोष्टी भेट देण्याचा उल्लेख त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलेला आहे. हे संभाजीराजांचं वेगळेपण आहे. जगाच्या इतिहासात 140 लढाया केल्या, त्यातली एकही लढाई 9 वर्षात जो माणूस कधी पराभूत झाला नाही, एकाही लढाईत कधी तह केला नाही अशी नोंद ज्या संभाजीराजाची गिनीज रेकॉर्ड मध्ये आहे. द वॉरलाइक प्रिन्स अशा स्वरूपात इंग्लंडच्या दरबाराच्या संभाजीराजांचा उल्लेख आहे. ज्यांना जगाच्या पाठीवरती सगळ्यात पहिला तरंगता तोफखाना असेल, जगाच्या पाठीवरती पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट असेल, 720 किलोमीटरच्या सागरी किनारपट्ट्यावरती भाग बसवणं असेल, एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मातीत शेती आणि पाण्याच्या सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न संभाजी महाराजांचे असतील. वा मग देहू ते पंढरपूरची पहिली पालखी, सगळ्यात पहिल्यांदा देहू ते पंढरपूरची पालखी सुरू करणारा आणि त्या पालखीला दिवेघाटमध्ये या पालख्यांना वारकऱ्यांच्या लोटलं जात आहे म्हणून पालख्यांना राजकीय संरक्षण देणारा पहिला राजा म्हणून संभाजी महाराजांकडे बघणं मला वाटतं नितांत आवश्यक वाटायला लागतं. अहो छत्रपती संभाजी महाराजांकडून नेमकं काय घ्यायचं? आज तरणे बांड असताना सुद्धा, आमच्या भनगटात सामर्थ्य असताना सुद्धा आम्ही दैवाची भाषा करायला लागतो, पण जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. हा विचार देणारा माझा संभाजी राजा तरुण तरण्या पोरांपर्यंत येणं मला नितांत आवश्यक वाटायला लागतं. येसुबाई सारख्या स्वतःच्या पत्नीला शिक्क्याचे अधिकार देणारा, कवी कुलेशासारख्या मित्रासाठी प्राणपणाला लावणारा, हंबीर मामा मोहिते सारख्या सावत्र मामाला सुद्धा आपलासा करणारा हा संभाजी राजा आपल्याला खऱ्या अर्थानं समजणं मला नितांत आवश्यक वाटतं. आणि म्हणून पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा पुत्र आपल्या पोटी जर निपजायचा असेल तर सबंध महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही. ते चरित्र या जयंतीच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं रवी शिंदे यांनी मला मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या निमित्तानं त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कोविड सदृश परिस्थितीत सुद्धा या स्वरूपाचा कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करून छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी विनम्र प्रणिपात करत असताना वढू तुळापुरी खडे पसरले राजे तुमच्या पायी तीच आम्हाला तेच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही तेच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही अशा शब्दांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना प्रणिपात करतो, त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन शिवराज माने हे करतील. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते राहुल गिरी यांनी आत्ताच आपले विचार या ठिकाणी मांडले आहेत. अतिशय प्रभावीपणे विचार त्यांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या शिवशंभूप्रेमींपर्यंत मांडले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्रजी पाटील साहेब, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेख तय्यबभाई, दैनिक रिपोर्टरचे संपादक, तसेच संजय मालानी सर, दैनिक प्रजापत्र संपादक, तसेच बालाजी मारवडे सर, कार्यकारी संपादक कार्यारंभ, तसेच
प्राध्यापक डॉक्टर राजेश भुसारे सर, या कार्यक्रमासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व शिवशंभूप्रेमींनी या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक रवी शिंदे यांचेही मनस्वी आभार. या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी या व्याख्यानमालेचे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलं आहे. रवी शिंदे हे दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करत असतात, पण यावर्षी कोरोनाच्या या संकटामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सर्व शिवजयंती असेल किंवा संभाजी महाराज जयंती असेल ही ऑनलाईन पद्धतीने आपण साजरी करत असतो, आणि तसेच आपण संभाजी महाराज जयंती व्याख्यानाचं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलं आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जे शिवशंभूप्रेमींनी मोठ्या या ठिकाणी मोठ्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो, आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.